नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनिल पवार, निदेशक शासकीय ITI दिंडोरी। मित्रांनो, आजच्या या PPT लेसनमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आजच्या लेसनचं नाव आहे स्टेक्स। स्टेक म्हणजे काय, त्यांचे प्रकार आणि उपयोग। मित्रांनो, स्टेकचे एकूण 12 प्रकार असतात। यात ह्याचे स्टेक याचा आकार कुऱ्हाडीसारखा असतो, दुसरा हाफ मून स्टेक याचा आकार अर्धचंद्राकृती असतो, फनेल स्टेक याचा आकार फनेलसारखा राउंड टेपर असतो, त्यानंतर बिग आयर्न स्टेक यालाच बिग हॉर्न स्टेक असेही म्हणतात, त्यानंतर एक्सटिंग्युशर स्टेक, राउंड हेड स्टेक, राउंड बॉटम स्टेक, ग्रूविंग स्टेक आणि क्रीजिंग स्टेक, त्यानंतर हॅलोइंग स्टेक, टिन मन्स हॉर्स स्टेक आणि टिन मन्स मँड्रिल। हे सर्व स्टेक पकडण्यासाठी ज्याचा आपण उपयोग करतो त्यास स्टेक होल्डर असे म्हणतात। मित्रांनो, सर्व प्रकारच्या स्टेक ह्या साधारणपणे मीडियम कार्बन स्टीलच्या असतात। याला केवळ हॅलोइंग स्टेक याचा अपवाद आहे, कारण हॅलोइंग स्टेक ही कठीण लाकडापासून किंवा बनवलेली असते, किंवा वाळूने भरलेली बॅग देखील आपण हॅलोइंग स्टेक म्हणून वापरू शकतो। मित्रांनो, यात आपण प्रथम ह्याचे स्टेक याबद्दलची माहिती घेऊ। मित्रांनो, स्टेकला हेड किंवा हॉर्न, त्यानंतर शांक आणि स्क्वेअर टेपर हिल हे मुख्य पार्ट असतात। हेडच्या आकारावरून स्टेकचे विविध प्रकार पडतात व त्यांचा वापर आपण आपल्याला जॉबच्या आकारानुसार करणे अपेक्षित असते। मित्रांनो, ह्याचे स्टेकचा हेड हा सरळ असतो व याची एक बाजू सपाट व दुसऱ्या बाजूने यास 45 अंशाच्या कोनात चांफर केलेली असते व त्यास ग्राइंडिंग करून हार्डनिंग आणि टेम्परिंग केलेली असते। आपल्याला या धारेचा उपयोग पत्र्याला हवे असलेल्या कोनामध्ये वळवण्यासाठी म्हणजेच फोल्ड करण्यासाठी केला जातो। उदाहरणार्थ हेमिंग, वायरिंग, फोल्डिंग इत्यादी। त्यासाठी पत्रा मार्किंगवर एजच्या मार्किंगवर धरून त्यानंतर त्यावर हाताने अथवा मॅलेटने ठोककाम करून, हाताने दाब देऊन किंवा मॅलेटने ठोककाम करून पत्र्याला आपल्याला फोल्ड करता येते। तसेच वायरिंग केलेली कडा ही यावर फिनिशिंग करण्यासाठी याचा आपण आधार घेऊ शकतो। मित्रांनो, आधार घेण्यासाठी ज्या साधनाचा वापर करतात त्यालाच स्टेक असे म्हणतात। पत्रेकामामध्ये पत्रे सपाट पत्र्यापासून विविध आकाराची जॉब आपण तयार करीत असतो व ते तयार करण्यासाठी तशाच आकाराचा स्टेक आधार म्हणून घ्यावा लागतो। मित्रांनो, आता आपण हाफ मून स्टेक याबद्दलची माहिती पाहू। यालासुद्धा हेड, शांग आणि स्क्वेअर टेपर हिल हे मुख्य पार्ट असतात, मात्र याच्या हेडचा आकार अर्धगोलाकृती असल्याने यास हाफ मून स्टेक म्हणजेच अर्ध्या चंद्रासारखा स्टेक असे म्हणतात। हा सुद्धा ह्याचे स्टेकसारखा एका बाजूने सपाट असतो व दुसऱ्या बाजूने 45 अंशाच्या कोनामध्ये यास चांफरिंग करून त्यावर हार्डनिंग आणि टेम्परिंग केली असते। याचा आकार वक्राकृती असल्यामुळे यावर चकतीची
चकतीच्या आकाराच्या जॉबच्या कडा वेगवेगळ्या कोणामध्ये आपण वळवू शकतो. याचा उपयोग राऊंड बॉटम जॉईंट तयार करताना त्याच्या चकतीला वळवण्यासाठी या हाफ मोनोस्टेकचा वापर करता येतो. मित्रांनो, यानंतर आहे फनेल स्टेक. यालासुद्धा हेड, शांग आणि हील हे पार्ट असतात. याचे हेड हे राऊंड टेपर म्हणजेच निमुळत्या आकाराचे असते. याचा उपयोग शंकूच्या आकाराच्या जॉबला आकार देणे, त्यावर त्याचा जॉईंट लॉक करणे व त्या जॉबला फिनिशिंग करणे या कामासाठी केला जातो. याला ग्राइंडिंग करून हार्डनिंग आणि टेम्परिंग केले जाते. यावर हॅमरने चरी पडणार नाही याची काळजी घ्यावी. यावर आपल्याला जॉबला आकार देता येतो, जॉबची फिनिशिंग करता येते, तसेच जॉईंट देखील लॉक करता येतो. मित्रांनो, या पुढील स्टेक आहे बिग आयर्न स्टेक. या स्टेकचे हेड मात्र दोन आकाराचे असते. एका बाजूला राऊंड टेपर आणि दुसऱ्या बाजूला रेक्टँग्युलर म्हणजे आयताकृती आकाराचे असते. राऊंड टेपर भागाला बिग असे म्हणतात. याचा उपयोग शंकवाकृती आकाराच्या जॉबला आकार देणे, फिनिशिंग करणे व जॉईंट लॉक करणे या कामासाठी होतो. छोट्या छोट्या साईजच्या तोट्या यावर वळविता येतात. याचा दुसरा जो आयताकृती भाग आहे त्याच्या सपाट भागाचा उपयोग जॉबला फिनिशिंग करण्यासाठी, तसेच काटकोनातील काडांचा उपयोग जॉबला काटकोनामध्ये फोल्ड करण्यासाठी करता येतो. यावर मॅलेटचा वापर करावा. बिग आयर्न स्टेकलाच बिग हॉर्न स्टेक असेही म्हटले जाते. मित्रांनो, या पुढील स्टेक आहे एक्सटिंग्युशर स्टेक. यालाही हेड, शांक आणि हील हे पार्ट असतात. याचे हेड एका बाजूने राऊंड टेपर असते तर दुसऱ्या बाजूने स्क्वेअर टेपर असते. राऊंड टेपर भागाचा उपयोग हा छोट्या साईजचे शंकवाकृती आकार म्हणजे शंकूच्या आकाराचे जॉब यावर तयार केले जातात. त्यांना आकार दिला जातो, त्यानंतर त्यांचे जॉईंट लॉक केले जातात आणि त्यावर फिनिशिंग देखील करता येते. हे सर्व करीत असताना आधार म्हणून या स्टेकचा वापर होतो. याचा जो दुसरा भाग आहे स्क्वेअर टेपर, यावर पिरॅमिडसारख्या जॉबला आकार देणे, फोल्ड करणे व जॉईंट लॉक करणे, फिनिशिंग करणे अशी कामे करता येतात. उदाहरणार्थ स्क्वेअर पिरॅमिड, हेक्झागोनल पिरॅमिड अशा प्रकारे. मित्रांनो, यापुढील स्टेक आहे राऊंड हेड स्टेक. राऊंड हेड स्टेकमध्ये याचे हेड हे भैरवक्र किंवा अर्धगोलाकृती असते. याचा वापर हा प्लॅनिशिंग क्रिया करताना केला जातो. मित्रांनो, प्लॅनिशिंग ही क्रिया हॅलोइंग आणि रेजिंग केलेल्या जॉबलाच करता येते. हॅलोइंग आणि रेजिंग क्रियेमध्ये सपाट पत्र्यापासून जो खोलगट आकार दिलेला असतो सपाट पत्र्याला, त्यावर जे खड्डे आणि उंचवटे त्याच्या पृष्ठभागावर असतात ते सपाट करण्यासाठी तो जॉब यावर उलटा ठेवतात व त्या जॉबच्या प्रत्येक पॉईंटवर प्लॅनिशिंग हॅमरच्या सहाय्याने ठोककाम करून त्यावरील खड्डे अगर उंचवटे काढून टाकले जातात, तसेच पत्र्यातील ताणही कमी होतो. मित्रांनो, यापुढील स्टेक आहे बॉटम स्टेक, राऊंड बॉटम स्टेक. याचा आकार दंडगोलाकृती असतो व वरचा पृष्ठभाग
सपाट असतो, याला बॉटमिंग स्टेक असेही म्हणतात. सपाट भागाचा उपयोग सक्तीचा पृष्ठभाग फिनिशिंग करण्यासाठी होतो व याच्या वक्र कडेचा उपयोग सक्तीच्या कडेला काटकोनामध्ये फोल्ड करण्यासाठी केला जातो. राऊंड बॉटम डब्याचा तळ फिट करण्यासाठी याचा उपयोग होतो. मित्रांनो, या पुढील स्टेक आहे ग्रूव्हिंग स्टेक. जॉबच्या पृष्ठभागावर त्याच्या मजबूतीसाठी व आकर्षकतेसाठी ग्रूव्हिंगची क्रिया केली जाते. यावर याच्या हेडवर वेगवेगळ्या साईजचे यू आकाराचे गाळे तयार केलेले असतात. आपल्याला ज्या आकाराचा गाळा शीटवर तयार करायचा आहे त्या गाळ्यावर शीट ठेवून त्यावर ग्रूव्हिंग हॅमरचा वापर करून टोककाम केले जाते व पत्र्याच्या पृष्ठभागावर म्हणजेच बॉडीवरती आपण वेगवेगळ्या साईजचे ग्रूव्ह तयार करू शकतो. यामुळे पातळ शीटच्या पृष्ठभागास मजबूती प्राप्त होते, तसेच सुबकताही प्राप्त होते. याचा पृष्ठभाग सपाट असतो व त्यावर वेगवेगळ्या साईजचे गाळे कोरलेले असतात. मित्रांनो, या पुढील स्टेक आहे क्रीजिंग स्टेक. हा देखील ग्रूव्हिंग स्टेकसारखाच असतो, मात्र याच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या साईजचे व्ही आकाराचे गाळे तयार केलेले असतात व जॉबच्या पृष्ठभागावर मजबूतीसाठी आणि सुबकतेसाठी व्ही आकाराचे गाळे तयार करण्यासाठी या स्टेकचा वापर केला जातो. त्यासाठी क्रीजिंग हॅमर वापरतात. ज्या साईजचा गाळा तयार करावायचा आहे ती मार्किंग हवे असलेल्या साईजच्या गाळ्यावर ठेवून त्यावर क्रीजिंग हॅमरने ठोककाम केले जाते व जॉबच्या पृष्ठभागास व्ही आकाराचा गाळा तयार केला जातो. यालासुद्धा हेड, शांग आणि हील हे पार्ट असतात. मित्रांनो, यापुढील स्टेक आहे हॅलोइंग स्टेक. सपाट पत्र्याला खोलगट आकार देण्यासाठी आधार म्हणून या हॅलोइंग स्टेकचा वापर होतो. साधारणपणे हा स्टेक लाकडी ओंडक्यापासून तयार केलेला असतो व त्याच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या साईजचे खोलगट आकार दिलेले असतात. हॅलोइंग क्रिया करण्यासाठी पत्र्याची सक्ती आपल्या हव्या असलेल्या गाळ्यामध्ये ठेवून त्यावर प्रथम बॉसिंग मॅलेटने ठोककाम करून पत्र्याला खोलगट केले जाते. त्यापेक्षा जास्त खोलगट आकार देण्यासाठी नंतर हॅलोइंग हॅमरच्या सहाय्याने ठोककाम केले जाते. त्यानंतर त्या पत्र्याचा कडा अधिक उंच करण्यासाठी रेझिंग ही क्रिया केली जाते. ती करण्यासाठी हॅलोइंग हॅमर आणि हॅलोइंग स्टेक आणि रेझिंग हॅमर याचा वापर केला जातो. मित्रांनो, हॅलोइंग आणि रेझिंग ही क्रिया करीत असताना पत्र्याच्या पृष्ठभागामध्ये खड्डे अगर उंचवटे तयार झालेले असतात, तसेच कडेच्या भागाकडे आकुंचन व मधल्या भागाकडे प्रसरण ही क्रिया झालेली असते. त्यामुळे पत्र्यामध्ये ताण निर्माण झालेला असतो आणि हा काढून टाकण्यासाठी पुढील क्रिया करतात. तिचे नाव आहे रेझिंग क्रिया, प्लॅनिशिंग क्रिया. हॅलोइंग क्रियेमध्ये सपाट पत्र्याला आपण खोलगट आकार देत असतो. मित्रांनो, या पुढील स्टेकचे नाव आहे टिनमन्स हॉर्स स्टेक. यामध्ये हा साधारणतः टी आकाराचा असतो व याच्या दोन्हीकडेच स्क्वेअर टेपर होल तयार केलेले असतात व या होलमध्ये छोट्या साईजचे वेगवेगळ्या आकाराचे स्टेक अडकून
अडचणीच्या ठिकाणी जॉबला आधार देऊन फिनिशिंग करता येते. त्यासाठी टिनमन हॉर्सटेक याचा वापर केला जातो. मित्रांनो, सर्व प्रकारचे स्टेक हे मीडियम कार्बन स्टीलपासून तयार केले असतात. याला अपवाद केवळ हॅलोइन स्टेक हा आहे. मित्रांनो, आता आपण स्टेक होल्डर म्हणजे काय याची माहिती घेऊ. आपणास समजलेच आहे की जॉबला आकार देण्यासाठी स्टेकचा वापर आधार म्हणून केला जातो, परंतु हा स्टेक स्थिर ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी एका लोखंडी प्लेटमध्ये वेगवेगळ्या साईजचे स्क्वेअर टेपर होल तयार केलेले असतात आणि या होलमध्ये स्टेकची हिल अडकवून स्टेकला स्थिर केले जाते. त्यामुळे स्टेक हलत नाही व आपणास जॉब करताना कोणताही अडथळा होत नाही. यास स्टेक होल्डर असे म्हणतात. जर आपणाकडे स्टेक होल्डर उपलब्ध नसल्यास स्टेकला आपण बेंच वाईजमध्ये देखील पकडू शकतो. स्टेक हे जॉबला आकार देताना आधार म्हणून आधार देण्याचे साधन आहे. आपणास जो ज्या आकार द्यायचा असेल तशा प्रकारचा स्टेक आपण वापरणे गरजेचे आहे. मित्रांनो, कार्पेंटर थिअरी हे एक माझे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. यामध्ये थिअरी या विषयाचे विस्तृत असे लिखाण आकृतीसह केले आहे. तसेच हे पुस्तक मराठीतून असल्याने आपणास हे समजण्यास सोपे जाईल. तसेच यामध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून असंख्य MCQ दिलेले आहेत, ज्याचा उपयोग आपणास परीक्षा देण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. तरी आपण याचा लाभ घ्यावा. नागपूर प्रकाशन, अमूल प्रकाशन नागपूर असे प्रकाशनाचे नाव आहे आणि लेवल 4. मित्रांनो, कार्पेंटर अदा हा माझा YouTube चॅनल आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करावे व लाईक व शेअर करावे विसरू नये. यासोबतच बेल आयकॉन बटन दाबल्यास माझ्या इतर व्हिडिओच्या लिंक देखील आपणास उपलब्ध होतील. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.